जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. निफाड तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून तालुक्यातील दानशूर शेतकरी व्यापारी व्यावसायिक स्वयंसेवक यांच्याकडून जीवनावश्यक साहित्य जमा करून पेठ तालुक्यातील गरजू कुटुंबियांना मदत करण्यात आली. पेठ तालुक्यातील 250 गरजू कुटुंबियांची यादी स्थानिक स्वयंसेवक यांच्याकडून पाठवण्यात आली होती. त्यानुसार 250 किट तयार करण्यात आले. सदर किटमध्ये गव्हाचे पीठ 5 किलो, तांदूळ 3 किलो, तुरडाळ 1 किलो, गोडतेल 1 लिटर, मीठ 1 ते 2 किलो, मिरची पावडर 40 ग्रॅम, बटाटे 1 किलो, कांदे 2 किलो याप्रमाणे साधारण 16 किलो साहित्य 9 गावे व पाड्यांवर 250 कुटुंबांपर्यंत बुधवार दिनांक 22 रोजी 10 स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन वितरित केले. पेठ शहर 25, हनुमंतपाडा, भुवन 100, उमरज 25, खडकी 10, 15 किलो गव्हाचे पीठ, शिंगाडी 30, बिलकस 10, आंबापाणी 40, मांडनपाडा 15, प्रवासातील गरजू कुटुंब 5 साहित्य वितरित करताना कोविड-19 व्हायरसच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले. CNI महाराष्ट्रासाठी खंडू कोटकर, नाशिक. निफाड तालुक्यामधून आमचे सगळे स्वयंसेवक संघ तिथले असलेले सगळ्या लोकांनी एकत्रित करून तुमच्यासाठी आम्ही सगळे हे पीठ बनवलंय. याच्यासाठी तुमचं काही वर्ष नाही जाणार, परंतु कमीत कमी थोडा आधार मिळावा या दृष्टीकोनातून तुम्ही ठिकाणी आम्ही तुम्हाला हे थोडीशी मदत करतोय ती तुम्ही स्वीकार करा. आज या ठिकाणी आमच्या कार्य